नमस्कार सर्वांना, कसे आहे सर्व? बघा, तेजूची सायकल नीट करे घेऊन चाललेलो आहेत. ऋषीची सायकल तेजू खेळाय घेऊन गेलाय. दादा आता ट्युशनहून आला म्हणलं चला घेऊन जावा. आणि बघा कोण आलेला आहे. नमस्कार. नमस्कार. बघा मम्मी आलेली आहे. आम्हाला बोर होत होतं, करमत नव्हतं मुलांना ना आम्हाला, तर मम्मी आल्यावर करमत. कसं वाटतं इकडं? भारी वाटतंय. बघा पाऊस झाला एकदम छान, वातावरण छान वातावरण झालेलं आहे एकदम, गवत वगैरे. तर आम्ही दिवस मोहळत कधी बाहेर वगैरे येतच नाही. इथं मुलं जात असतात खेळाय, पण मी जातच नाही. थोडंसं असं फिरायला वगैरे आल्यावर छान वाटतं, एवढंच मन लागतं. आता बरेच दिवस झाले मी आलेच नव्हते, पण आता मम्मीला घरात बसून करमा ना, म्हणते चला आपण बाहेरून येऊ, चला आपण बाहेरून. तर म्हणलं चला तेजूची सायकल पण पंक्चर काढून आणावा, आणि थोडंसं मुलांना डब्याला किचनला भाजीला वगैरे पण आणावा. तर बघ किती छान वातावरण झालेलं आहे, बघा एकदम हिरवं हिरवं. तर बघा दादू बोलूया इकडं, बघा दादूने सहाय करतो. तर चला बोलूया नंतर. काय तू खेळायला गेलं तर त्याला आम्ही काय करो? तेजू म्हणतोय मला नेलं नाही, मला नेलं नाही, आमच्या मागे लागलाय. तर बघ आलो तर आम्ही जाऊन जेवण बनवते मम्मी. बघा चपात्या चाललेल्या आहेत आणि भाजी बनवलेली आहे. तिथं तू दे खाली भाजी बनवून ठेवलेली आहे. मोकळं मोकळं असं लागतोय तिथे, म्हणता म्हणून भाजी वगैरे खाली ठेवलेले आहे. तर बघा काय भाजी बनवलेली. तर बघा भाजी मम्मीच बनवते आज स्वयंपाक. तर बघा कशी बनली आहे भाजी. तरी ही चिकनची भाजी आहे. तर चिकन आणलेलं आहे कारण श्रावण आलाय जवळ, परत काय खाणं व्हायचं नाही महिनाभर. आणि मम्मी ते नसल्या मग आम्ही खात नाही, तर मुलं वगैरे आणून येते म्हणून म्हणले आज खाऊ. तर मग आणलेलं आहे चिकन. तर मम्मी आल्या तेवढंच आईचं जेवण भेटत मस्त पैकी छान जेवण. मम्मी आजचं जेवणाला चवच वेगळी असते. थोडीशी भाजी वगैरे पण घेऊन आलो मुलांना टिफिन डब्याला. तेजू तेजू रुसलाय, तेजू नाही नेलं म्हणून. इकडे चल, इकडे ना जाऊया इकडे रे तेजूला. आणि इकडे चल, तेजूला नाही नेल्यामुळे तेजू रुसलाय. आणि खेळाय गेलता तर आम्ही तरी काय करू? पडून तू तो तेजू खेळाय गेलता त्याला नेलं नाही तरी रुसलाय तो. आणि दादाची सायकल घेऊन गेलाय खेळायला आणि त्याचे पण ब्रेक तोडून टाकलाय. आणि परत आमच्यावरच रुसलाय वरून. आता रीडिंग वगैरे घेतली मुलांची. मग आता अभ्यास वगैरे घेतला तर जेवण बनवलं तोपर्यंत मम्मीने मी अभ्यास घेऊपर्यंत. आणि मग म्हणलं चला तुम्हाला भाजी वगैरे बनवलेली दाखवा. मस्त एकदम तरी भाजी बनवली आहे मम्मीने. थोडंसं आल्याच्या नंतर, घरचे आल्याच्या नंतर करमतं. पप्पा पण येणार होते पण पप्पा बरं थोडं काम आलं, कारण थोडंसं आता पाऊस पडल्यामुळे थोडं काम आहेत. ट्रॅक्टर पण आहे ना घरचं, आपलं घरचं रानं नीट वगैरे करायचं वगैरे काम आहेत, त्यामुळं पप्पा काय आले नाहीत. म्हणले येईल एक दोन दिवसात. तर मग मलाच बोलत होते म्हणले उद्या शनिवारी ये संध्याकाळी, मग रविवारी रविवारी राहा. पण म्हणलं नको सारखं सारखं ना, म्हणजे जाणं येणं गाडी मुलांना घेऊन खूपच कठीण जातं, त्यामुळं मग नको म्हणलं मी. म्हणून मम्मीला लावून दिलं. खूप बोर होत होतं, करमतच नव्हतं.
तुम्ही तर पाहिलं असेल, मी कॅमेरा समोर येऊन बोललेच नाही 2 दिवस झालं व्हिडिओ समोर येऊन, कारण बिलकुल इच्छाच होत नव्हती बोलायची वगैरे, खूप म्हणजे असंच टेन्शन येत होतं, बोरत होतं. मग आमच्या दादुडा मला केस आता कटिंग करायला पण न्यावा लागेल दादाला, खूप केस वाढले तर है ना, संडेला न्यायचे. आता काही टाइम नाही, ट्युशन क्लास वगैरे, कटिंग बाल कापाय जायचे म्हणलं ना खूप गर्दी असते तिथं, खूप टाइम लागतो है ना रे दादुड्या, तिथे लय वेळ लागतो म्हणलं मग संडेला जावा. तर चला, धन्यवाद सर्वांना, बाय, शुभरात्री सर्वांना. हा इकडे तेजूला दाखवते मी, हा तेजू बघा कसा रुसलाय, तेजू दादा तेजू बघा कसा रुसलाय, तेजू तर बघा, तेजू कसा रुसलाय, तेजू इकडे बघ ना, कमन रुचलाय. हा तुला उद्या नेईन मी, हा उद्या नेईन, आपल्याला कटिंग करायला जायचे ना, उद्या संडे ना, उद्या संडे काय रे, सॅटरडे वय, मला वाटलं संडेच आहे, सॅटरडे उद्या मग कटिंग कव करायची. हा मला वाटलं तेजूला माहिती का नाही वार म्हणून विचारा, तर तेजूला माहिती आहे उद्या सॅटरडे आहे. तर चला, धन्यवाद सर्वांना.